राम बरो कशी तुम्ही सगळे आशा करतो खान पण मस्त मजा साल मी पण मस्त मजेत आहे तर बरो आज मी घरापासून खूप दूर नव्हतो आलो मन्नाच्या तयावर आलो होतो कारण उगा सहज आहे लई दिवस झालं आलो नव्हतो आणि एवढं पावसाळा वगैरे पहिलाय उन्हाळा असं बी त्याच्या मग बघायला आलो मी तर हां माझ्यासोबत माझा मित्र शुभम पण आहे लाईफ में कुछ अच्छा करो यार हां शुभम पण आहे अजून हे दुसरं कोण आहे की ते ओळख नाही मला जस्ट इंट्रोवर्ट थिंग्स तर बरो आता इथे मस्त आपण बसणार आहेत सेल्फ टॉक करणार आहेत आणि पुढची कोणत्या टॉपिकवर ऑडिओ बनवणार आहेत ते पण डिस्कस करणार आहेत कारण की आम्ही बघितलं की व्लॉगला असे काही व्ह्यूज येणार गेलेत तसे व्ह्यूज पण काही येणार गेलेत कसेच व्ह्यूज येणार गेलेत मग म्हटलं का कधी आपण कॉन्टेंटच चेंज करावं मग त्याच्यावर थोडंसं डिस्कशन करणार आहेत आणि रील्स बनवणार आहेत कारण की रील्सवर जे व्ह्यूज येईल ते बनवणार आहेत आणि घरी निघणार आहेत दादाने काही काही खाणार आहेत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पब्लिक में नाचती कैसे है यार हे देवा एकच मागणे उन्हाळ्यामध्ये पावसाळा केलास ठीक आहे तर राम राम पुरो तू भाई मराठी घेऊ हिंदी मध्ये बंद कर बंद कर तुमसे ना हो पाएगा ठीक है ओके करना शुरू तर राम रामपुर सॉरी क्या कर रहे हैं यार तू तर राम रामपुर हो कशी तुम्ही सगळे आशा करतो खान पण मस्त मजेत जसं की तुम्हाला माहिती आज साथ में म्हणजे की नीट वाल्यांची एग्जाम झाली तर आज आपण नीट वाल्यांची तर राम रामपुर हो कशी तुम्ही सगळे आशा करतो खान पण मस्त मजेत मी काय म्हणतो शिव्या यूट्यूबला इतकी मेहनत केली राव तरी व्ह्यूज आपले जायचे तेच आले मग रील्सच बनवू का असे छपरी साळे करायचे आ मेरी जान व्हिडिओ सुरू आहे काय अभे बंद करणे हे नको टाकायचं इथे जोक काय झालं माहिती आहे का मित्रांनो इथे मी विचार करून आलो की चांगला कॉन्टेंट डिलिव्हर करा सबस्क्रायबर पाशी आणि माझा मित्र मला सजेस्ट करायला की एका कार सबस्क्रायबरकडून 1-1 रुपया माग म्हणजे 500 व्ह्यूज आले की 500 रुपये देतो वा वा भाई वा कोई तरीका है भीख मांगने का हाय हाय शाबाश इतकंच राहिले आता सबस्क्राइबरला भीख मागतो तर हे बघा पोरो आता शूट वगैरे केलता रील्स वगैरे कारण की चांगला यूट्यूब वीडियो तुम्ही व्ह्यूज देना गेला मग आता निघाला आम्ही घरी जाताना चहा पाणी वगैरे करूया आणि जाऊया घरी बघूया काय होते ते तर हे बघा पोरो आता मी आलोय घरी आता जाण्याचं कारण असं होतं की मला खूप डिस्कस करायचं होतं शुभमशी की म्हणजे माझा कॅमेरा प्रत्येक वेळेस तो धरतो ना खूप मस्त माणूस आहे तर त्याला डिस्कस करायचं होतं की व्ह्यूज कसे जास्त येतील किंवा कॉन्टेंट कोणता चेंज करायचा माझ्या मनात एक आयडिया येईल की मी एक चॅलेंज व्हिडिओज करावं म्हणजे 24 hours जे काय चॅलेंज असेल का तेच आपल्या मातृभाषा मराठीमध्ये करावं म्हणजे किती मस्त वाटेल ना मराठी पण अशी भाषा पुढे चालली म्हणून ते एक झालं चॅलेंज व्हिडिओ करावं वाटतात मला प्रँक व्हिडिओ करावं म्हणतो पण ते आपल्यासारख्या गंगाखेडसारख्या शहरामध्ये तर नाही ना जमणार मग असंच बघ आम्ही कॉन्टेंट डिस्कस केले आणि शेवटी आता फायनलाइज करायचं आहे आम्हाला की पुढचा व्हिडिओ कशावर येणार आहे तर टेम्पररी हे असे ब्लॉग्स तर सुरू राहणार आहेत यार ब्लॉग्स तर नक्की येणार आहेत पण मध्ये काही सिरीज अशा सुरू करावं त्याच्याविषयी डिस्कस करायचं होतं आणि हो जसं की तुम्हाला माहिती की माझा पहिला स्पॉन्सर व्हिडिओ गेलता तर त्याची पेमेंट आली होती आता पेमेंटसुद्धा अशोभासोबत कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे आम्हाला तर ते पण मी त्यासोबत केली आहे तर ठीक आहे आता बघूयात अजून पुढे काय काय नवीन नवीन होते वाटत तुमचं काही सजेशन असेल की पुढचा व्हिडिओ कशावर करावं किंवा चॅलेंज व्हिडिओ करावं की प्रँक व्हिडिओ करावं की कोणते नवीन व्हिडिओ करावं किंवा इंटरव्ह्यू व्हिडिओ करावं ते सगळं मला कमेंटमध्ये तुम्ही बिनधास्त शेअर करू शकता कारण की मी जे आहे तुमच्यामुळे तुम्ही जे आहेत ते तुमच्यामुळेच आहेत तर ठीक आहे टाटा बाय बाय सी यू भेटूयात अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय